माझ्याकडे सिटी बँक हे सिटी कॉपरेटिव्ह बँक जी आहे त्याच्यामध्ये 900 खातेदार आहे मुंबईतले आणि सगळे मराठी लोकांचे खाते आहे आणि जवळपास 13-14 शाखा आहेत सिटी बँकेच्या, त्या मुंबईमध्ये आहे आणि मुंबई सिटी बँकेचे चेअरमॅन जे आहे ते आनंद अडसोडी बँकेचे आणि जवळ 900 कोटी रुपयाची बँक बुडाली पूर्ण, त्याच्यामध्ये 1 करोड रुपयाची प्रॉपर्टी मॉर्गेज केली तर 10-10 करोड रुपये लोन देण्यात आला, ज्यामध्ये आनंदराव अडसूडांनी स्वतःच्या बँकेला स्वतःच्या प्रॉपर्ट्या भाड्याने दिल्या, त्याच प्रॉपर्ट्यावर लोन काढलं, त्यांचा मुलगा आहे ते आहे त्यांचे बाकीचे मित्रमंडळी आहे आणि मला हेच सांगायचं आहे की शिवसेना जी मराठी लोकांच्या भरोशावर राजकारण करते त्याच मराठी लोकांचे गिरणी कामगारांचे सर्वसामान्य माणसांचे 5 लाख रुपये 10 लाख रुपये 50 लाख रुपये 1 कोटी रुपये ज्यांनी आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी लग्नासाठी आपल्या बिमारीसाठी डिपॉझिट केले त्या लोकांना आता 1000 रुपये मिळत आहे, म्हणजे कोणाला जर 5 लाख रुपये पाहिजे त्या ठिकाणी जर त्याला 1000 रुपये मिळत असेल, 50 लाख पाहिजे त्याला 1000 रुपये मिळत असेल आणि गिरणी कामगारांसारख्या गोरगरिबांचे पैसे बुडवणं हे शिवसेनेचा एक मोठा नेता जे स्वतःला मोठा नेता म्हणतात आणि शिवसेनेच्या नावावर राजकारण करतात, शिवसेनेच्या नावावर मराठी लोकांना मतं मागतात, या मराठी लोकांचे पैसे डुबणं मला असं वाटते हे मोठ्या प्रमाणात मराठी लोकांच्या पाठीवर खंजीर खुपसल्यासारखं आहे आणि त्या गरीब लोकांचा अनेक लोकांचे पैसे मागता मागता त्या सिटी बँकेच्या पायरीवर मृत्यू गेला, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन मरण पावले, अनेक लोक वय जास्त झाल्यामुळं ते त्यांना पैसे मिळाले नाही त्या धक्क्यांनी आणि बँक बुडाल्या या धक्क्यांनी मरण पावले, तर मला असं वाटते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले आहे महाराष्ट्राचे, त्यांना विनंती आहे की आपल्या या नेत्यावर काय कारवाई करणार आहे जेणेकरून आम्हाला AW माध्यमातून वारंवार कारवाईची मागणी केल्यावर तिथे झाली नाही म्हणून आम्हाला ED यावं लागलं, म्हणजे आज ED पायऱ्या चढायचं काम ह्याच्यासाठी पडलं, कुठं ना कुठं सरकार त्यांना सपोर्ट करत आहे सरकार त्यांना बचावत आहे पण मला असं वाटते 800-900 मराठी खातेदार यांना वाचवायला पाहिजे की शिवसेनेच्या नेत्याला वाचवायला पाहिजे, तर मला असं वाटतं जे 800-900 खातेदार जे आहे मराठी लोक ज्यांचे खाते सिटी बँकेमध्ये आहे त्यांना उद्धव ठाकरेंनी न्याय दिला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांचे बँकेचे त्यांचे पैसे परत केले पाहिजे, त्यांची केस आनंदराव अडसूळांची केस AW दाबून त्यांना संरक्षण दिल्यापेक्षा त्यांना आनंदराव अडसूळ कारवाई झाली पाहिजे ही मुख्यमंत्र्यांना आमची मागणी होती पण त्यांनी काही याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून आज ED यावं लागलं, मला असं वाटतं ED अपेक्षा आम्हाला की नक्कीच या सगळ्या सर्वसामान्य लोकांचे जे पैसे आहेत ते त्यांना परत मिळतील आणि जो एक नेता मराठी लोकांना फसून त्या बँकेला डुबवलेला आहे अशाला जेल मिळतात केले आहे आणि त्याच्यावर आता ऍक्शन सुरू आहे. म्हणालात की राज्य म्हणजे आता राज्य सरकारमध्ये असलेल्या अनेकांना तुम्ही तक्रार केली होती, नेमकी कोणाकोणाला तुम्ही तक्रार केली आणि कधी तक्रार केली होत्या, किती कालावधी झाला या तक्रारींना? नाही नाही हे आधी जेव्हा तक्रार केली तेव्हा तर केलीच होती पण आता नव्याने सुद्धा तक्रार केली, नव्याने तक्रार करून वारंवार मागणी केली कॉपरेटिव्ह मिनिस्टरपासून मुख्यमंत्र्यापासून चीफ सेक्रेटरीपासून सगळ्यांना तक्रारी केल्या, AW दोन तीन वेळा 4 वेळा 5 वेळा 10 वेळा जाऊन आलो, अनेक म्हातारे लोक तिथे जाऊन आले पण कुठे ना कुठे ते फाईल दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आनंदराव अडसूळला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं शिवसेना म्हणा की मुख्यमंत्री म्हणा त्यांना सपोर्ट करत आहे मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आपला मुंबईचा मराठी माणूस आहे, जो मराठी माणूस आपल्या मेहनतीतून घामातून एक एक पैसा त्यांनी जमा केला त्या सिटी बँकेमध्ये सिटी कॉपरेटिव्ह बँकेमध्ये त्यांनी आपलं डिपॉझिट केलं आणि त्या पैशाला अनापशनाप पद्धतीचं बेनामी लोन वाटून ती बँक त्यांनी डुबवली, अनापशनाप काळी प्रॉपर्टी जमा करून आनंदराव अडसूळांनी तीच प्रॉपर्टी बँकेला भाड्याने दिली, मला असं वाटते अशा प्रकारची मराठी माणसाची फसवणूक हे खऱ्या अर्थानं एक मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी माणूस जो आपला मेहनत करते आपले मुलाबाळांना सेव करण्यासाठी पैसे सेव करते अशा मराठी माणसावर आज गदा आली आहे, त्या संदर्भात ED आम्ही तक्रार केली आहे आणि त्याच्यावर कारवाई नक्की होणार. सर, हिंदी 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 सर.